फिलिपिन्समध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम अचानक नॅशनल मेडिकल काउन्सिलने परिपत्रक काढून रद्द केलं. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर मोठी चिंता उभी झाली आहे. फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारताचे विद्यार्थी यांच्यासाठी खूप मोठा निर्णय नॅशनल मेडिकल काउन्सिलने घेतला आहे. फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये BS कोर्स हा 2 वर्षाचा असतो व MD कोर्स हा 4 वर्षाचा असतो. नॅशनल मेडिकल काउन्सिलने फिलिपिन्समधल्या वैद्यकीय शिक्षणमधल्या BS कोर्सला मान्यता देत नाही म्हणून 2020 आणि 2021 प्रवेश घेतलेल्या भारतमधल्या जवळपास 20,000 विद्यार्थी यांचे 2 वर्षाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांचे 2 वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी आज नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांनी एकत्र येत नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या विरोधात नारेबाजी करत निदर्शने केली. याच्यासाठी जमा झालेलं आहोत की जे NMC 18 नोव्हेंबर 2020 एक गॅझेट इश्यू केला त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आलं की त्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे रूल्स होते. कोर्स ड्युरेशनचा रूल होता आणि BS कोर्स जो MD पार्ट आहे फिलिपिन्समध्ये BS+ MD म्हणून MBBS कोर्स कन्सिडर केला जातो. तर तिथं असं तेव्हा असे रुमर्स फैलले होते की जो BS कोर्स आहे तो स्टुडंटसाठी व्हॅलिड नसणार आहे. तर तसे रुमर्स झाले, त्यानंतर आम्ही कन्फर्मेशन्स घेतले आणि आत्ता 25 मार्चला NMC आणखी एक रूल इश्यू केला की जो BS कोर्स आहे तो व्हॅलिड नसणार आहे नवीन स्टुडंट्सला पण. आणि हे सर्व इश्यूज आम्ही जे फेस करत होतो तर आम्हाला क्लिअरिफिकेशन्स पाहिजे होते. तर आम्ही NMC ऑफिसेसला कॉल केले, त्यांच्या पर्टिक्युलर्सला मीट केलं जाऊन. तर टेलिफोनिकली ते सर्वजण म्हणत होते की जे पण जुने स्टुडंट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहे 2020 किंवा 21 18 नोव्हेंबरच्या आधी, तर त्यांना या रूल्सचं काहीच ॲप्लिकेबिलिटी नसणार आहे. तर त्यांच्यावरती कशाच पद्धतीने या रूल्सचा काहीच यूज नसणार आहे. तर मग आम्ही तिथे रिलॅक्स झालो. पण 25 मार्चला ते म्हणतात की जो BS कोर्स आहे तो MD कोर्सपासून सेपरेट आहे. तर असे ते NMC रिझन्स देत होते आम्हाला, पण त्यांनी स्पेसिफाय केलं नाही की का तसं होत आहे. आणि जे आम्ही जे स्टुडंट्स आहो, आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे जे गॅझेट यायच्या 1 वर्षाआधी, 1 वर्ष झालं, त्यानंतर 1.5 वर्ष झालं, आम्ही आता MD एनरोल होणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये. तर आमचे जे 2 वर्ष वाया गेले, जे आमचे पॅरेंट्सची फीज गेली, जो आमचा जो म्हणजे आमची जी एज आहे, मेनली तेच गोष्ट आहे ना की जे 2 वर्ष आमचे जे वाया गेलेले आहेत, ते जे आम्ही दुसरं काहीतरी करू शकलो असतो, पण आता आम्ही 1 वेळेस तिकडे गेलो तर आम्ही आता रिटर्न येऊ शकत नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो एकतर आम्ही आज स्टेप बॅक करावं लागेल. आम्ही का स्टेप बॅक करू जर आम्हाला MBBS करायचं आहे? जर आपले इंडियन फॅसिलिटीज आम्हाला म्हणजे एवढे मार्क्स पडून पण जर आम्हाला सर्व्हिस देत नाही की प्रायव्हेट कॉलेजेसची फीज एवढी जास्त, डोनेशन एवढी जास्त मागतात, जर आम्ही तिथं ॲडमिशन नाही घेऊ शकत आणि हे जे बाहेरच्या देशामध्ये ॲडमिशन घेण्याची जे प्रोसिजर आहे ते MCI किंवा NMC ऑलरेडी त्यांनी स्वतः स्टार्ट केली होती की तुम्ही बाहेर ॲडमिशन घेऊ शकता. तर जर आम्ही जर जात आहो बाहेर तर मग अचानक असे रूल्स काय येत आहेत? आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही नवीन रूल्स आणले ठीक आहे, तुम्हाला वाटत आहे नवीन रूल्स चांगले आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता, पण नवीन स्टुडंट्सवरती करा ना. आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे, आम्ही ऑलरेडी स्टडी करत आहोत, तर मग ते रूल्स तुम्ही आमच्यावर काय ॲप्लिकेबल करत आहात? नवीन स्टुडंट्सवरती ॲप्लिकेबल करा, आम्हाला काही इश्यू नसणार आहे. पण आमच्यासोबत काही पत्रव्यवहार झाला आहे का आपला? नाही, त्यांच्यासोबत आम्ही टेलिफोनिकली बोललेलो आहोत. त्यांचे जे व्हॉईस रेकॉर्डिंग्स आहेत ते आमच्यासोबत आहेत, प्रूफ्स आहेत. त्यांचं असं क्लिअरली म्हणणं होतं की जर सर तुम्ही गॅझेट यायच्या आधी ॲडमिशन घेतलेलं असणार तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नसणार, तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करा, असे पण क्लिअरली म्हटले ते. हां, ते पण 25 मार्चच्या आधी NMBC फिलिपिन्समध्ये त्यांच्या थ्रू मेसेजेस पाठवत होते. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.